माजी मंत्री बबनराव लोणीकर साहेब, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी परतूर तालुक्याचे अध्यक्ष रमेश रावजी भापकर यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनी परतूर कार्यालयासमोर कार्यालयाच्या कंपाउंड मध्ये आणि 10 मिनिटांनी कार्यालयाच्या मध्ये ठिय्या आंदोलन आपलं होणार आहे। हे ठिय्या आंदोलन करण्याचे कारण काय? तर जुलमी पद्धतीने गेल्या 4 दिवसापासून या परतूर तालुक्यामध्ये वीज वितरण कंपनीने संपूर्ण लाईट आपली बंद करून टाकलेली आहे। आज या ठिकाणी शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। शेतकऱ्यांचे हाल कोणी पाहिला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वाली आहे की नाही? मागच्या काळामध्ये आपण अतिवृष्टीमध्ये बेहाल झालो, आपलं कापूस गेलं, सोयाबीन गेलं आणि आज त्यांचं अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा नाही झालं। तुटपुंजी मदत ती पण 2-2 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायला लागले आणि आमच्याकडून 7,500 रुपये एका टप्प्यामध्ये वसूल करण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करू लागलेलं आहे। यांचा निषेध करावा, किती दिवस निषेध करायचा? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वारंवार आकडे मोजता येत नाहीत, एवढे आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत। मागच्या अतिवृष्टीमध्ये परतूर तालुक्यामध्ये एका आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। आजही तीच परिस्थिती आमच्यावर मित्र ओढवलेली आहे। आमचं या एमएसईबीच्या कर्मचाऱ्यासोबत कुठलाही बांधाचा धुऱ्याचा घराचा भांडण नाही, परंतु हे कर्मचारी आरमुठी भूमिका घ्यायला लागलेत। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।